गुरुवारी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्राचार्य राम शिंदे कर्जतवरून चोंडीला जात असताना अचानक प्रदेश कार्यालयातून त्यांना न्यूज चॅनलवर ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सूचना आली होती. प्रवासात असल्याने मोबाईल रेंजच्या कारणामुळे त्यात बाधा निर्माण होत असताना त्यांनी चक्क चापडगाव लवणातील खंडोबा मंदिराजवळ आपला ताफा थांबवत मोबाईलला स्वतःच्या वाहनातील उशाचा स्टँड करून चर्चेत सहभाग नोंदवला. तसा प्रयत्न केला परंतु पावसाअभावी पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतोय आणि भारतीय जनता पार्टीने राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिलं आणि या निवडणुका पूर्ण कशा गेल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने हे सगळं सुरू होतं आणि मग त्याच्यामध्ये एकदा का नोटिफिकेशन निघाल्याच्या नंतर ही निवडणुका रद्द झाली नाही तर निवडणूक ही स्टे झाली आणि मग आहे ती प्रोसेस पुन्हा एकदा सुरू राहील की ज्या की पूर्वी 105 नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील ओबीसीचं आरक्षण गेलं फक्त ते ओबीसीचं आरक्षणात तेवढ्याच मर्यादित निवडणुका स्टे केल्या होत्या आणि नंतर ओबीसीच्या आरक्षणाशिवाय उरलेल्या ओबीसीच्या जागाच्या देखील निवडणुका घेतल्या आणि तसाच पद्धतीचा हा 92 नगरपालिकेचा जो निर्णय झाला तो 17 जिल्ह्यासाठी झालाय की ज्या 365 जागांचा आपण विषय म्हणताय की तो असाच आहे की ते जी निवडणूक झाली होती ती स्टे झाली आहे ती निवडणूक रद्द झालेली नाहीये आणि मग ऍज इट इज स्टे असलेली निवडणूक ती प्रोसिड करायची असेल तर तेव्हा ओबीसीचं आरक्षण नव्हतं म्हणजे असं ओबीसीचं आरक्षण नसणार आहे असं सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलंय. परंतु एकूणच जे आपण जे सांगताय की हा जवळीच देखील सांगितलं की हा आगाऊपणा जास्तीचं विचारण्याची काय आवश्यकता होती मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये मला तर जास्त सांगता येत नाही पण निवडणूक आयोगच त्या संदर्भामध्ये सांगेल. शेवटी एखाद्या निर्णयाची संदिग्धता निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी वरिष्ठाकडे किंवा जिथे निर्णय झाल्याकडे त्याचं क्लिअरिफिकेशन मागणं हे मला काही गैर वाटत नाही. परंतु आमचा सरकारचा अतिशय साफ सुथरी ओबीसीच्या संदर्भामध्ये की ओबीसीच्या आरक्षणासह निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्वांचे हे प्रयत्न आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अफरोज खान पठाण कर्जत.